कोरेगाव कदम कृषी व उद्यान विद्या महाविद्यालय कडेगाव यांचे माजी विद्यार्थी संघटनेतर्फे ग्रामीण रुग्णालय कडेगाव येथे सर्व कर्मचारी वर्ग व अधिकारी यांस पीपीई किट व N95 मास्कचे वाटप करण्यात आले. नमस्कार, मी डॉक्टर ए कालेकर, प्रभारी वैद्यकीय अधीक्षक ग्रामीण रुग्णालय कडेगाव. आज लोकनेते मोहनराव कदम कृषी महाविद्यालय कडेगाव येथील माजी विद्यार्थी संघटनेकडून आमच्या ग्रामीण रुग्णालयाला ह्या कोरोना आजाराच्या साथीच्या आजाराच्या पार्श्वभूमीवर पीपीई किट आणि N95 मास्कचं वाटप करण्यात आलेलं आहे. तरी मी त्या माजी विद्यार्थ्यांच्या संघटनेचा माझ्या ग्रामीण रुग्णालयाच्या वतीनं मी त्यांचे खूप खूप आभार मानतो आणि त्यांना त्यांच्या कामासाठी मी शुभेच्छा देतो. नमस्कार, आम्ही लोकनेते मोहनराव कदम कृषी महाविद्यालय कडेगावचे माजी विद्यार्थी. या कोरोनाच्या संकटसमयी टाळेबंद असताना आम्ही सर्वजण ऑनलाईन पद्धतीने एकत्र येऊन या कोरोनाशी आपण कसं कोरोना संदर्भात आपण काय करू शकतो याच्यावर विचारविनिमय करून आम्ही सर्वांनी एक छोटासा निधी जमा केला आणि त्या निधीतून सर्वात प्रथम काय करावे असं चर्चा सुरू असताना आपल्या कडेगाव येथील ग्रामीण रुग्णालयामध्ये आपण काही देऊ शकतो का हा विचार पुढे आला आणि जे काही पीपीई किट्स आहेत त्याची कमतरता या ठिकाणी असल्याचं आम्हाला अधीक्षकांकडून कळालं. ते पीपीई किट आम्ही इथे अवेलेबल करून आज त्या पीपीई किटचे वाटप आम्ही या कडेगाव ग्रामीण रुग्णालयाला केलेलं आहे. यापुढेही या आमच्या माजी कृषी महाविद्यालयातील विद्यार्थ्यांच्या संघटनेच्या वतीने जे काही करता येईल सामाजिक काम किंवा सामाजिक उपक्रम त्यासाठी आम्ही सदैव तत्पर राहू आणि सदैव आपल्यासाठी नवीन नवीन उपक्रम घेऊन येऊ. आमचा माजी विद्यार्थी संघटनेचा एकत्र येण्याचे 2-3 मुख्य कारणं होती. त्यामध्ये सामाजिक बांधिलकी, दुसरं सर्व माजी विद्यार्थ्यांनी एकत्र येऊन काही स्नेहसंमेलन करता येईल का त्याबद्दल, आणि तिसरं जे आजी विद्यार्थी आहेत त्यांच्यासाठी आपण काही करू शकतो आहे का, त्यांच्यासाठी विविध कॉम्पिटेटिव्ह एक्झामच्या माध्यमातून त्यांना काही मार्गदर्शन करता येईल का. या 3 उद्देशाने आम्ही सर्वजण एकत्र येऊन ही संघटना चालू केलेली आहे. नमस्कार, आम्ही लोकनेते मोहनराव कदम कृषी महाविद्यालय कडेगावचे माजी विद्यार्थी आहोत आणि या माजी विद्यार्थ्यांनी एकत्र येऊन एक विद्यार्थी संघटना स्थापन केली आहे, ज्यामध्ये सर्व विद्यार्थ्यांनी आपलं योगदान देऊन सध्याचं जे कोरोनाचं संकट पूर्ण देशावरती आणि पूर्ण जगामध्ये आहे, तर या संकटाशी लढणारे जे खरे पाईक आहेत ते आपल्या सिव्हिल हॉस्पिटलमध्ये जे डॉक्टर आहेत त्यांना ज्या उपकरणांचा आवश्यकता भासते ती उपकरणं त्यांना उपलब्ध करून त्यांच्या या संघटनेच्या मार्फत एक खारीचा वाटा या संघटनेमार्फत आम्ही उचलला. आणि त्याचबरोबर या संघटनेचा उद्देश असा आहे की जे काही अशी नैसर्गिक संकट आपल्या समोर येतील या संघटनेच्या काळामध्ये संघटनेच्या वतीनं सर्वतोपरी मदत करण्याचं एक उद्दिष्ट आहे. त्याचबरोबर जे आजी विद्यार्थी आहेत त्या विद्यार्थ्यांना करिअर काउन्सिलिंगबद्दल गाईड करण्यासाठी ही संघटना काम करते. या पुढच्या भविष्यकाळामध्ये सुद्धा आम्ही या संघटनेच्या वतीनं या सर्व नवनवीन उपक्रमांमध्ये चांगलं योगदान देण्याचा आम्ही प्रयत्न करू. त्याचबरोबर जी काही मदत हॉस्पिटलला अजून काही आवश्यक उपकरणं असतील त्यासाठीसुद्धा निधी जमा करण्याचं काम सुरू आहे आणि बरेचसे माजी विद्यार्थी या संघटनेमध्ये जुळत आहेत, त्यामुळं एक चांगलं योगदान आम्ही देऊ शकतो असा विश्वास आमच्यामध्ये निर्माण झाला आहे.